भाऊ आज तो तुम्ही शानबाग संदर्भात कंप्लेंट केली होती, ती काय होती? बघो शानबाग शाळा मोठ्या मोठ्या श्रीमती बघो शानबाग शाळा ही सावकडा शिवारामध्ये आहे. त्या शाळेच्या संदर्भात आपण शालेय पोषण आहाराच्या अपहारासंदर्भात तक्रार केली म्हणजे राज्य शिक्षण संचालकांकडे. त्या शिक्षण संचालकांनी त्यावर शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे चौकशी समिती नेमण्याबाबत आदेश काढलेले होते. त्याबाबत चौकशी समितीने आज त्या शाळेवर भेट दिलेली आहे, त्यांच्यासोबत मी पण होतो. चौकशी समितीने त्यांना एक 3-4 दिवसाचा वेळ देऊन काही कागदपत्रं जे चौकशी करता लागणार आहेत, त्यानंतर ज्या लोकांची जबाबदारी घ्यायची आहे अशा सर्व लोकांची यादी करून दिलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी त्यांना वेळ दिलेला आहे 4-5 दिवसाचा, आणि 1 दिवस अगोदर ते कळवणार आहेत की आम्ही परत तुमच्याकडे चौकशी करता येणार. ते हे सगळं उपलब्ध ठेवा यासंबंधी आज शाळेला त्यांनी तसे सविस्तर सांगितलेलं आहे. त्या संदर्भातील आम्ही चौकशी समितीसोबत गेलेलो होतो. आपली मुख्य तक्रार काय? मुख्य तक्रार हीच आहे की त्या शाळेमध्ये गेल्या 10 वर्षापासून शालेय पोषण आहाराचा जो विद्यार्थ्यांना आहार दिला जातो त्या आहारापासून त्या सर्व विद्यार्थ्यांना तिथे 2010 वंचित ठेवलं गेलं आहे. त्या संदर्भात मी शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रार केलेली आहे. आपल्याकडे शालेय पोषण आहारामध्ये शानबाग शाळेत गैरव्यवहार झाला होता अशी काही तक्रार आली होती, या संदर्भात आज आपण चौकशीला गेला होता, काय सांगाल या संदर्भात? बघो शानबाग शाळेच्या संदर्भात श्री रवींद्र शिंदे जे माहिती अधिकार कार्यकर्ते त्यांनी या संदर्भामध्ये माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे लेखी तक्रार केलेली होती, आणि त्या अनुषंगाने माननीय शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना तातडीने पत्र पाठवून या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्याबद्दल सूचित केलेले होते. आणि त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी 3-सदस्यीय अधिकाऱ्यांची समिती या कामी स्थापन केलेली आहे. त्या समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणून माझा समावेश आहे. माझ्या समवेत श्री अजित तडवी शालेय पोषण आहार अधीक्षक रावेर, आणि त्याचप्रमाणे श्री न्याळदे जे शामकांत न्याळदे हे आमचे लेखाधिकारी आहेत जिल्हा स्तरावरचे, असे तिन्ही अधिकाऱ्यांच्या या समितीमध्ये समावेश आहे. आज आम्ही या चौकशीच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे आणि आज आम्ही शाळेला भेट दिलेली आहे चौकशीनिमित्ताने. आज काय केलं म्हणजे? आज प्राथमिक स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी भेट दिलेली आहे, कारण शाळेला नेमकी तक्रार काय आहे त्याबद्दल त्यांना आम्ही जी लिखित तक्रार होती श्री रवींद्र शिंदे यांनी राज्यस्तरावर केलेली त्याची एक कॉपी आम्ही त्यांना छायांकित कॉपी त्या ठिकाणी दिलेली आहे, आणि त्याचबरोबर 10-12 मुद्दे आम्ही तयार केलेले आहेत चौकशीच्या म्हणजे त्या मुद्द्यांना अनुसरून, आणि त्या संदर्भामध्ये त्यांना साधारणपणे 4-5 दिवसाची मुदत देऊन पुढच्या सोमवारी म्हणजे मला वाटतं 5 जुलैला आम्ही त्या ठिकाणी पुनश्च चौकशीसाठी जाणार आहोत, आणि त्यावेळेला सखोल चौकशी मुद्देनिहाय त्या ठिकाणी केली जाणार आहे. आज फक्त प्राथमिक भेट आम्ही त्या ठिकाणी देऊन त्यांना पूर्वकल्पना दिलेली आहे चौकशी संदर्भात.